नमस्कार आरके किचन रेसिपीज आणि ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघायचं आहे घरच्या घरी दही किंवा काजू न वापरता मटार पनीर अगदी हॉटेल सारखा कसा बनवायचा ते। अगदी हॉटेल सारखा हा मटार पनीर घरी बनवायला खूप सोपा आहे। ही रेसिपी बघण्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्या समोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा। त्याबरोबर कमेंट करायला विसरू नका हा मटार पनीर तुम्हाला कसा वाटला ते। तर चला बघूया हा मटार पनीर घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते। गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे। त्यामध्ये 2 तमालपत्र, दालचिनीचे मोठे तुकडे, 1 दगडी फूल आणि 1 मोठी वेलची, त्याबरोबर 1 चमचा जिरे। काही सेकंद हे सगळं परतवून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। हे परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 2 ते 3 मिनिटं छान असे हे कांदे थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे। यामधला हा कांदा काही वेळ परतल्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसणाची पेस्ट जर पहिल्यांदा घातली तर ती सगळी पेस्ट भांड्याला खाली तळाला चिटकून बसते। त्यासाठी कांदा परतल्यानंतर काही वेळानंतर ही पेस्ट घालून घ्यायची। कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करायची आणि पुन्हा कांद्याबरोबर थोडा वेळ परतवून घ्यायची। तर आता कांदा सॉफ्ट झालेला आहे। यामध्ये 3 टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले यामध्ये घालून घेतले। आता हे छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते। मीठ घातल्यामुळं हे सगळं लवकर परतलं जाईल। आता याच्यावरती 2 मिनिटं झाकण लावायचं आणि हे शिजवून घ्यायचं। आता 2 मिनिट झालेले आहेत, बघू शकता थोडंसं सुकलेलं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकण न लावता हे सगळं मिश्रण सुकेपर्यंत शिजवून घ्यायचं। यामधलं पाणी सगळं कमी झालं पाहिजे। यामध्येच मी 1 चमचा बेसन घालून घेतलं। हे बेसन देखील याबरोबर मिक्स करायचं आणि या सगळ्या मिश्रणाबरोबर परतवून घ्यायचं। बऱ्याच वेळी कोणतीही ग्रेव्ही बनवत असताना त्यामधले मसाले किंवा ग्रेव्ही बाजूला दिसते आणि पाणी बाजूला दिसतं, तर तसं व्हायला नको यासाठी आपण बेसन वापरतो। आता आपलं हे टोमॅटो आणि कांद्याचं मिश्रण तयार आहे। यामध्ये मसाले घालून घेऊया। त्यासाठी 2 चमचे लाल तिखट, 1.5 चमचा धनेपूड, 1/2 चमचा कसुरी मेथी घालून घेते। व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। छान बाजूनी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे, तरच आपल्या ग्रेव्हीला एक छान टेस्ट येते। आता या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण 1 वाटी ताजे मटार घालून घ्यायचे। या ठिकाणी तुम्ही फ्रोझन मटार वापरले तरीही चालतील, पण फ्रोझन मटार वापरले तर ते सगळ्यात शेवटी घालायचे। आपण इथं ताजे मटार वापरले आहेत। हे मटार या मसाल्यांबरोबर 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचे। थोडेसे मटार सॉफ्ट होऊ द्यायचे। आता यामध्ये 1 पेलावर पाणी घालून घेते मी। मटार चांगले शिजले पाहिजेत, त्यासाठी 1 पेलावर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। हे पाणी घातल्यानंतर सगळे मसाले आणि पाणी व्यवस्थित मिक्स करायचं, सगळं एकजीव झालं पाहिजे। इथं बघू शकता आपल्या ग्रेव्हीला रंग देखील एकदम मस्त आलेला आहे। तर आता याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ घालते आणि आता 2 ते 3 मिनिटासाठी छान हे शिजू द्यायचं। तोपर्यंत आपण पनीरचे तुकडे करून घ्यायचे। तर इथं बघू शकता मी इथं मटार पनीरसाठी शाही पनीर वापरलं आहे आणि त्याचे तुकडे बनवून घेतले आहेत। तर आता 3 मिनिट झालेले आहेत, आपले मटार देखील छान शिजलेले आहेत आणि आपली ग्रेव्ही देखील थोडीशी दाटसर झालेली आहे। बघू शकता अगदी मस्त खमंग असा सुगंध येतो सगळ्या मसाल्यांचा। आता यावेळी यामध्ये आपण कट करून घेतलेले पनीरचे पीसेस घालून घ्यायचे।
अगदी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करायचं आहे। हे शाही पनीर खूपच सॉफ्ट असतं। रेग्युलर पनीर आणि शाही पनीर यामध्ये फरक असतो। मी इथं शाही पनीर वापरलेलं आहे, एकदम सॉफ्ट असतं हे पनीर। तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा साखर घालून घेतली। यामध्ये साखर घातल्यामुळं ही भाजी गोड नाही होणार, पण सगळ्या मसाल्यांचा जो फ्लेवर असतो तो बॅलन्स होतो, तसेच टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो देखील छान असा बॅलन्स होतो आणि खूप छान टेस्ट येते। तर आता इथं आपला मटार पनीर अगदी मस्त असा शिजून तयार आहे। ग्रेव्ही बघू शकता छान दाटसर झालेली आहे। जर तुम्हाला यापेक्षा दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर हे मटार पनीर थोडंसं थंड झाल्यानंतर ग्रेव्ही अजून दाटसर होते। इथं बघू शकता मी खाली उतरवून घेतलेले आहे आणि याची ग्रेव्ही अजून दाटसर झालेली आहे। जर ग्रेव्ही पातळ हवी असेल तर आणखी थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही वाढवू शकता, पण हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मटार पनीरची ग्रेव्ही अशीच थोडीशी दाटसर असते। तर इथं मी मटार पनीर एका प्लेटमध्ये काढून घेते। या चॅनलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोर येणारा बेल आयकॉन प्रेस करा। हे मटार पनीर आता खाण्यासाठी तयार आहे। चपाती, पुरी, नान, रोटी कशाबरोबर देखील हे मटार पनीर तुम्ही खाऊ शकतात। अगदी भाताबरोबर सुद्धा हे मटार पनीर खूप छान लागतं। एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा या पद्धतीनं बनवलेलं हे मटार पनीर तुम्हाला कसं वाटलं ते। त्याबरोबर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा। कमेंट करून सांगा मटार पनीर बनवण्याची ही माझी पद्धत कशी वाटली ते। थँक्यू।